अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगाव येथे सेकंडरीची 1975 बॅचची माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम 16 एप्रिल रोजी संपन्न झाला. अंजुमन संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. अंजुमन हायस्कूलच्या 1975 बॅचने संस्थेच्या 100व्या वर्षाचा जल्लोषाचा पहिला कार्यक्रम आयोजित करून सुरुवात केली होती. सन 1975 आजच्या 49व्या वर्षीय या कार्यक्रमास मुंबई, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, नांदुरा, वडनेर, भोलजी, गोंधळापूर, कंजारा आदी गावातील मित्रमंडळी उपस्थित होती. जहीन वेल्डिंग अँड बॉयलर रिपेअर वर्क्स व अल्फा बॉयलर्स मुंबईचे संचालक ताजुद्दीन दाऊद हमदुले यांनी आयोजित आपल्या मित्रांच्या आरोग्याची काळजी करून अवघ्या काही मिनिटातच निर्णय घेऊन ब्लड टेक्निशियनला बोलावून अधिकांश मित्रांचे ब्लड नमुने घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली. या तपासणीत लिपिड प्रोफाईल, लिव्हर फंक्शन प्रोफाईल, किडनी बेसिन स्किन मॅप प्रोफाईल, थायरॉइड प्रोफाईल, ग्लुकॉजी लायडेड, हिमोग्लोबिन, कॅल्शियम आणि फॉस्फरस व कम्प्लीट ब्लड अकाउंटचा समावेश आहे. यामध्ये मोहम्मद युसुफ इब्राहिम, अब्दुल सत्तार, मोहम्मद फैजुला, सय्यद समीर सर, मोहम्मद आसिफ आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या अविस्मरणीय कार्यक्रमात सर्वप्रथम 1 वर्षात प्रोफेसर सय्यद कयूम, मित्रमंडळी पैकी जमील अहमद, जफर अल्लाउल्ला खान, मोहम्मद इद्रिस, मोहम्मद सलीम यांचे निधन झाले. म्हणून या सगळ्यांना खराजे अकीदत देत त्यांच्यासाठी दुआ मागितली. यावेळी इब्राहिम खान हे या वर्षी हे करण्यासाठी जात असल्याचे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मित्रांच्या वतीने अल्फा बॉयलरचे संचालक व आपल्या लाडक्या व घनिष्ठ मित्र ताजुद्दीन हमदुले यांचा सुद्धा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परवेश खान सर, माजिद खान, मोहसिन खान, मोहम्मद तारिक, मोहम्मद फद, मोहम्मद अम्मार, मोहम्मद यासिर जफर शाह आदींनी परिश्रम घेतले. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.